गव्हाचे शंकरपाळे आज बनवलेले आहेत. खूप खुसखुशीत आणि चवदार झालेले आहेत. आज आपण प्रतिभा फिरोदिया किचनमध्ये हे शंकरपाळे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. ह्या शंकरपाळ्यांना मी एक वेगळी चव द्यायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला शंकरपाळे नक्कीच आवडणार आहेत. अहो, दिवाळीचं फराळ म्हटलं की शंकरपाळे, लाडू, करंजा, शेव, चकली, वेगळे वेगळे चिवडे, अहो ह्याने तर या दिवाळीच्या फराळाच्या ताटाला शोभा येते. आज आपण प्रतिभा फिरोदियाज किचनमध्ये सोप्या पद्धतीने शंकरपाळे कसे बनवायचे ते पाहूयात. गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे बनवण्यासाठी मी येथे एक वाटी घेतलेली आहे आणि आपण जे वाटी घेऊ त्याने सगळे मेजरमेंट घेणार आहोत. तर हे मी पीठ गव्हाचं चाळून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने अशा तीन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अगदी हलक्या हाताने मी दाबून घेत आहे, फार दाबत नाही आहे. तर अशा पद्धतीने या मी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच वाटीच्या प्रमाणात मी अर्धी वाटी शुद्ध तूप घेतलेलं आहे आणि आपण आता हे एकदम कडकडीत करून घेणार आहोत. याच वाटीने मी एक वाटी पाणी घेत आहे. याच वाटीने आपल्याला एक वाटी साखर घ्यायची आहे. साखर आपल्याला फक्त पाण्यामध्ये वितळून घ्यायची आहे, पाक बनवायचा नाही आहे. गव्हाचं पीठ असं परतीत पसरून घ्यायचं आणि हे कडकडीत केलेलं तुपाचं मोहण्यावर टाकायचं आहे. आता एका चमच्याच्या साह्याने हे सगळं तूप आपल्याला गव्हाच्या पिठाला लावून घ्यायचं आहे. साखरेच्या पाण्याला एक उकळी आल्यानंतर मी गॅस बंद करून टाकला आहे आणि राहिलेली थोडी साखर आपण असं चमच्याने हलवून विरघळून घ्यायची आहे आणि हे पाणी आपल्याला एकदम थंड होऊ द्यायचं आहे. साखरेचं पाणी थंड होतं आहे तोपर्यंत आपण हे मोहन या पिठाला व्यवस्थित लावून घेऊया. मोहन म्हणजे आपण जे यामध्ये तूप टाकलं त्याला मोहन म्हणतात. दोन्ही हाताचा वापर करून या गव्हाच्या पिठाला मी तूप व्यवस्थित लावून घेत आहे. तूप लावून झाल्यानंतर ह्या पिठाची अशी मूठ होते का ते पाहायचं. मूठ होतीये म्हणजे आपलं मोहन व्यवस्थित झालेलं आहे. गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं म्हणजे तत्त चवीला अजून छान लागतो पदार्थ. अगदी थोडंसं मी मीठ घेतलेलं आहे. या शंकरपाळ्याचा स्वाद वाढवण्यासाठी मी ते मिल्क पावडर घेतलेली आहे. दुकानात असे पाऊच मिळतात 10 रुपयाला एक, तर आपण 2 पाऊच यामध्ये घेणार आहोत. आवडीप्रमाणे 4-5 इलायची बारीक करून घ्यायची आहे. आता हे मिश्रण सगळं आपण परत व्यवस्थित मिक्स करून घेऊया. साखरेचं पाणी लवकर थंड होण्यासाठी मी दुसऱ्या पसरट भांड्यात पाणी घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला बोट बुडेला एवढं पाणी कोमट झालेलं पाहिजे. आता हे साखरेचं पाणी कोमट झाले. आता हे थोडं थोडं घेऊन आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आता इथं महत्त्वाच्या सूचना म्हणजे आपल्याकडे जे गव्हाचं पीठ असतं आपण रोजच्या पोळ्याला जे भिजवतो ते पीठ आपल्याला माहीत असतं की हे पीठ मळल्यावर याला पाणी सुटतं का हे पीठ मळल्यावर याला खूप घट्टपणा येतो का. तर त्यानुसार तुम्हाला इथे कमी जास्त 1-2 चमचे छोटे पाणी लागू शकतं. हे तुमच्या गव्हाच्या पिठाच्या क्वालिटीवर अवलंबून आहे. थोडं थोडं पाणी घेतच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला खूप घट्ट पण नाही मळायचं आणि खूप ढिल्लं पण नाही मळायचं. इथे सगळं पाणी मी घेतलेलं आहे आणि आता हे पीठ मी गोळा करून घेत आहे. आता इथे आपल्याला थोडं पाण्याचा वापर करावा लागणार आहे. साखरेचं पाणी बनवलं होतं त्या भांड्यातच मी थोडंसं पाणी घेतलं आहे आणि ते आता थोडंसं लागेल तसं घेऊया. हे नंतरचं पाणी मी गरम केलेलं नाही आहे. पीठ गोळा करत करत आल्यानंतर आपल्याला समजतं की यामध्ये पीठ खूप पातळ झालं आहे का किंवा घट्ट झालं आहे का. पातळ थोडंसं झालं होतच नाही, तसं मी दिलेले प्रमाण बरोबर आहे पण हे गव्हामुळे कमी जास्त पाणी लागतं आहे. तर मी मला थोडंसं आत्ता पाणी घ्यावं लागलं आणि मी जसं गरजेनुसार थोडं थोडंच पाणी घालून ह्या अशा पद्धतीचं आहे. आपण पोळीपेक्षा हे घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. खूपच घट्ट पीठ केलं तर त्या पुऱ्या लाटल्यावर कडेने खूपच चिरडतात. पीठ थोडं मला घट्टच वाटते म्हणून मी अजून थोडंसं पाण्याचा हात याला लावलेला आहे आणि असं आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीचं आपलं पीठ झालं पाहिजे आणि असं गोल फिरून पाहायचं आपल्याला हातावर त्याचा गोळा तयार होतो का. आपलं हे पीठ व्यवस्थित गोळा होतं आहे. आता याला आपण 10-15 मिनिट भिजू देऊ. 10-15 मिनिट झालेलं आहे. आपलं पीठ हे व्यवस्थित भिजलेलं आहे आणि हाताने थोडंसं व्यवस्थित मऊ करून घ्यायचं आहे. मी काय करते, थोडंसं असं गोळा घेते, त्याचं असं उंडा करते आणि थोडेसे शंकरपाळे करून पाहते म्हणजे काय होतं आपल्याला शंकरपाळेचं पीठ व्यवस्थित झाले की नाही. आता हे मी इथे लाटून घेतलेले आहेत आणि त्याचं थोडेसे शंकरपाळे तयार करून घेतलेले आहेत. मग हे शंकरपाळे तळले की कसे झालेत हे आपल्याला कळतं. मग जर खूप सगळे शंकरपाळे तयार केले, विरघळले, कडक झाले तर मग आपल्याला एवढा कुठा नव्हतो. मग त्याच्यापेक्षा हे थोडेसे शंकरपाळे तयार झाल्यावर तुम्ही याचं हे तळून पाहिजे. तिकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल बऱ्यापैकी गरम होऊ द्यायचं आहे मध्यम गॅसवर. सुरुवातीला असे 1-2 शंकरपाळे मी तळून पाहत आहे.
गॅस मीडियम आहे, तेलाला ताव बऱ्यापैकी आलेला आहे. एक आता सुरुवातीला 1-2 मिनिट आपल्याला शंकरपाळ्या हलवायचे नाहीयेत. मग आता शंकरपाळ्यांना हात न लावता आपल्याला असं फक्त तेल हलवायचंय, म्हणजे शंकरपाळे असे तळून झाले की वर येतात. मी गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे. आता हे बुडबुडे कमी होऊपर्यंत आपल्याला उलटे पालटे करत हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत. शंकरपाळे तळून झाल्यानंतर आपल्याला थंड झाल्यावर ते खुसखुशीत झालेत का हे पाहायचं आहे, आणि मगच पुढचे शंकरपाळे तळायचे आहेत. हां, जर तुमचे शंकरपाळे तेलात विरघळायला लागले, आता विरघळत नाहीच आहे, आपण यामध्ये कोणता सोडा वगैरे घातलेला नाही, पण ही गोष्ट होऊ शकते जास्त मोहन झालं तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पीठ 1-2-3 चमचे ॲड करायचं आहे, आणि परत त्याच पद्धतीने चेक करून मग शंकरपाळे करायचे आहेत. कारण काय होतं, आपण 1-2 किलोचे शंकरपाळे करतो, एवढी मेहनत करतो, ती वायाला जाऊ नये म्हणून. तळलेले शंकरपाळे काढण्यासाठी मी इथे ऑडी कंपनीचा युनिरॅपचा पेपर घेतलेला आहे. हा पर्यावरणपूरक आहे आणि याचे सहज विघटन होते. या युनिरॅप्स पेपरची खरेदी करण्याची लिंक मी व्हिडिओच्या खाली देत आहे, तेथून तुम्ही पेपर खरेदी करू शकता. असे मी गोळे करून घेतलेले आहेत आणि ते आपट्यावर आपल्याला एक सुती कपडा टाकायचा आहे आणि जसे लागेल तसं एक एक गोळा घेऊन आपल्याला लाटायचा आहे. पिठाचे गोळे झाकून ठेवल्यामुळे पिठाला कडकपणा येत नाही. अशा पद्धतीने आपल्याला हे शंकरपाळे लाटून घ्यायचे. आता काय होतं, किचन ओट्यावर ना पोळपाट असं सटकतंय, म्हणून मी खाली एक कॉटनचा नॅपकिन ठेवलेला आहे. मग आता पोळपाट सटकायचं कमी झालं आहे आणि आता हे पा पोळी लाटली आहे. आणि आता आपण काय करायचं, आपलं वेस्टेज फार जातं ना कडेचं, म्हणून ह्या अशा कड्या ज्या चिरटल्यात, आपल्या तर जास्त कडा चिरटलेल्याच नाही आहेत, पण त्या अशा 2 बोटाच्या चिमटीने असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आता ही पोळी उलटी करून आपल्याला लाटून घ्यायची आहे. आपल्याला ही पोळी फार पातळ पण करायची नाही आणि अति जाड पण करायची नाही आहे, कारण गव्हाचे शंकरपाळे आहेत, खूप जाड केले, फार मोठे केले तर ते आतमध्ये कच्चे राहू शकतात. एवढी जाड मी पोळी लाटून घेतलेली आहे. आता एकसारखे शंकरपाळ्या येण्यासाठी आपण एक कढईचे किनारे कापून त्याचा थोडासा एक चौकोनी आकार करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला चौकोनी आकारात शंकरपाळे कापता येतात. एकसारख्या आकाराचे उभे आडवे आपल्याला व शंकरपाळ्यांचे काप करून घ्यायचे आहेत. कट केलेले शंकरपाळे आपण हलका हाताने कढईत सोडायचे आहेत, किंवा तुम्ही झाऱ्यावर घेऊनसुद्धा अशा प्रकारे सोडू शकता. डायरेक्ट एकदम असं पोळपाट घेतलं आणि सोडलं, कधी कधी तो गठ्ठ खाली पडतो, तेल असतं जास्त उडू शकतो. तर आपलं असं सुट्टे सुट्टे शंकरपाळे घेऊन तुम्ही सोडायचे आहेत. कोणताही पदार्थ तळताना तेल अंगावर उडू नये याची काळजी नक्कीच घ्यायची आहे. आपला गॅस मंदच आहे, तेलाला ताव बऱ्यापैकी आहे. हे शंकरपाळे सोडल्यानंतर लगेच आपल्याला हलवायचे नाही आहेत. 1 मिनिट झालं की मनस्त आपल्याला कडेने फक्त तेल हलवायचं आहे. मग ते शंकरपाळे एकसारखे तळले जातात. 2-3 मिनिटं तळून झाले की मग आपल्याला हे थोडा मोठा झारा घ्यायचा आहे आणि त्याने असे आल्या हाताने उलटे पालटे सारखं करत राहायचं आहे, म्हणजे सगळीकडून शंकरपाळा छानपैकी तळला जातो, कच्चे राहत नाहीत. शंकरपाळे कट करताना ज्या किनारी निघाल्या होत्या परत त्या आपल्याला दुसऱ्या गोळ्यामध्ये मिक्स करून लाटून घ्यायचं आहे. हे पहा, आपले शंकरपाळे मस्त तळून झालेत. मंद गॅसवरच मी 7-8 मिनिट हे शंकरपाळे तळून घेतलेत. तुम्ही थोडा जरी गॅस मोठा केला तरी तुमचे शंकरपाळे आतमध्ये कच्चे राहू शकतात. आपल्याला हे शंकरपाळे कच्चे पण ठेवायचे नाही आहेत आणि जळकट पण तळायचे नाही आहेत. हे पहा, सगळं तेल निघून गेलंय. ह्या पद्धतीचा झारा असला म्हणजे तेल पटकन त्यातनं निपडून जातं. हे पहा, तेलकटपणा कुठे दिसतच नाही त्याच्यामध्ये. मस्तपैकी आपले शंकरपाळे तळून झालेले आहेत. शेवट राहिलेल्या पिठाचे हे मस्तपैकी छोटे मोठे 2 डॉलर बनवले आहेत. शंकरपाळे पूर्ण थंड झाल्यावर 2 तासांनी घट्ट झाकण्याच्या डब्यात किंवा एअरटाईट डब्यामध्ये बंद करून ठेवायचे आहेत, म्हणजे शंकरपाळे आपले सादळत नाहीत. खुसखुशीत असे आपले गव्हाचे शंकरपाळे तयार झालेले आहेत. मी छोटे छोटे टिप्स दिल्यात, त्या नक्की तुम्ही फॉलो करा आणि शंकरपाळे बनवा. कसे झालेत ते मला सांगा. हे शंकरपाळे आज जे बनवलेत ना ते मला लहान मुलांना, माझी मुलं जेव्हा लहान होती ना त्या लहानपणाची मला आठवण आली. दीपावली झाली की माझ्या बहिणींची लहान लहान मुलं, अगदी 1, 2, 3, 4, 5 मुलं माझ्या घरी यायचे आणि 7-8 दिवस राहायचे. आणि हा फराळ तयार झालेला असला ना, मस्तपैकी सकाळीच उठले की प्रत्येकाच्या पुढे चहाचा कप असायचा, कपामध्ये शंकरपाळे ओतलेले असायचे आणि मस्तपैकी ते चेष्टा मस्करी करत एकमेकांना शंकरपाळे मारत खायचे. अहो, ही मजाच राहिली नाही आहे, कुठे गेली मजा? तर ही मजा आता तुम्ही अनुभवा आणि मला तुमचा अभिप्राय नक्की कळवा.